आदरणीय बंधु नवीन यांच्याकडून या गीतासाठी 200 रुपये अनमोल असं बक्षीस मिळालं आहे, त्यांचे खूप खूप आभार आहे. या ठिकाणी मी असं एक आवर्जून सांगेन की बॅनरवरती ज्याला पाहिलं की लोकांना असं वाटत होतं की या ठिकाणी दोन कव्वाल्यांचा मुकाबला आहे. अनेक लोक निजाळाला बाहेर उभा होतो, अनेक लोक असं म्हणत या ठिकाणी कव्वालीचा सामना या हिशोबाने लोक आले होते. काही लोकांचा भ्रम निराश झाला असेल, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या कार्यकर्त्या मंडळांनी आम्ही हा सिंगलच कार्यक्रम असा आम्हाला सांगितलेला होता आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. हा सिंगल कार्यक्रम होता आणि आमच्या वतीने ही पूजा माचू माझी पत्नी आहे, आम्ही दोघ जण आलो एका फी मध्ये आणि त्याबरोबर एक फार मोठा माणूस मनोज राजा गोसावी यांचे हे शिष्य आहे. एक गीतानंतर मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की त्याने गीत या ठिकाणी गाऊन आपली सेवा करायची आहे. हॅलो हॅलो गायक, तुम्ही गायक आहात, कुठल्या कमिटीच्या मार्फत तुम्ही बदनामी करू नका कमिटीची. तुम्ही गाणे पद्धतीने गाणे गावा, कमिटीची बदनामी नको करू नका. तुम्ही एक गाणे आणि सिंगल गाणे केलं हे करू नका, ते नका करू. कमिटीची बदनामी करू नका कुठल्याही पद्धतीची. नाही बदनामी आम्हाला गावात राहायचं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने गा. तुमच्या पद्धतीने काय पब्लिक ही तुम्ही उठून गेलेली. आमच्या गावात आमच्या गावाच्या आमच्या कमिटीची बदनामी करू नका, एवढं काम करा फक्त. नाही सर, तुमच्या मनामध्ये काही गैरसमज झाला असेल माफी मागतो, पण मला हे नाही तर सांगायचं कमिटीची बदनामी नाही. फार चांगली कमिटी आहे, कारण 3-3 दिवस कार्यक्रम सादर करणारी कमिटी मुंबईमध्ये सुद्धा नाही. खोपोलीचं फार मोठं नाव आहे आणि एवढ्या मोठ्या 500 खिडक्या खुर्च्या, एवढा मोठा स्टेज, एवढा मोठा साऊंड सिस्टीम कुठल्या कमिट्या करत नाहीत. त्या कमिटीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. दादांच्या मनामध्ये जर काही गैरसमज गेला असेल तर माफी मागतो. बाबासाहेबांच्या कृपेमुळे काय झालेलं आहे, आमचे नवीन भाई म्हणतात गावेशीचा होता जो बाहेर, आज गावात बंगल्यात राहू लागला. काय बात आहे दादा, गावेशीचा उलटा वाचू का. आमचे नवीन भाई म्हणतात भीमामुळं लुळा पांगळ्या धावू लागला, दीन दुबळा समाज उंच शिखरावर जाऊ लागला. काल होता उपास पोटी, आज पंच पकवान खाऊ लागला. आणि गाव विशीचा होता जो बाहेर, आज बंगल्यात राहू लागला. भीमामुळे हा संदीप यादव मोठमोठ्या स्टेजवर गाऊ लागला. दादा धन्यवाद, तुम्ही माझं नाव या शेअरमध्ये टाकलं. फार सुंदर शेअर लिहिला आपण. स्वातंत्र्याची ज्यावेळेला चळवळ चालू होती, आपणा सर्वांना माहिती आहे की गांधीजी असं म्हणाले की ब्रिटिशांना म्हणाले चले जाओ. इतिहासकाराने काही इतिहास लिहिला नाही, इतिहास गुप्त ठेवला. महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये मागणी करायच्या अगोदर 12 वर्षे बाबासाहेबांची मागणी होती. ती काय मागणी होती सादर करतो. महात्मा गांधी ब्रिटिशांना वदले चले जाओ, महात्मा गांधी ब्रिटिशांना अहो वदले चले जाओ. ऑगस्ट क्रांती मैदानात खेळून या धाव. पण अरे 12 वर्षे आधीच म्हटले होते भीमराव. महात्मा गांधी ब्रिटिशांना बदल चले जाओ, महात्मा गांधी ब्रिटिशांना बदल चले जाओ.
रक्तक्रांती मैदानात घेऊन लागा पण 12 वर्ष आधीच म्हटले होते भीमराव जीवन भर की त्या चंदनास लाज वाटावी एवढा मऊ माझा भीम होता की त्या नवनीतास लाज वाटावी हे नवनीतास लाज वाटावी 20 नोव्हेंबर बाबासाहेबांची बाबासाहेबांनी इंग्रजांना चले जाओ कधी म्हटलेलं आहे त्याची तारीख या गीताचे कवी शशिकांत तापसेदादा यांनी नमूद केले आहे आणि ते म्हणतात 20 नोव्हेंबर 1930 साली भीमाने स्वातंत्र्याची पहिली मागणी केली भारत आमचा करा आमचा हवाली भारत आमचा करा आमचा हवाली तेव्हा ब्रिटिशांची आवाज निघाली भारत देश स्वतंत्र व्हावा ही गोष्ट बाबासाहेबांच्या मनात गेली होती अरे जिकडे तिकडे उग्र आंदोलने पाहून इंग्रजांची इच्छा शक्ती मेली होती त्या गोलमेज परिषदेत इंग्रजांच्या समोर शशिकांत भीमाने स्वातंत्र्याची पहिली मागणी केली होती भीमाने स्वातंत्र्याची पहिली मागणी केली होती भारत आमचा करा आमचा हवाली भारत आमचा करा आमचा हवाली तेव्हा ब्रिटिशांची हवा चली खाली ब्रिटिशांच्या वर्मी घातला असा घाव ब्रिटिशांच्या वर्मी घातला असा घाव 12 वर्षे आधीच म्हटले होते वाढत चालली आहे बाबासाहेबांनी खूप कष्ट उपासले ही समाजाची इमारत उभी करताना आपली स्वतःची 4 मुलं आणि पत्नी या मातीत गाडली तेव्हा ही समाज रूपी इमारत उभी राहिली म्हणून म्हणायचं आहे त्या गद्दारांना म्हणतो फोकट में पाने का मजा नहीं आता और खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता अरे पेट तो कुत्ते भी पालते हैं कार्यक्रम सतत असल्यामुळे थोडासा जागरणचा आणि तुमचा रिस्पॉन्स मला पाहिजे तसा मिळत नाहीये निदान पैसे नाही आले तरी चालतील पण टाळ्या वाजल्या पाहिजेत त्यामुळे कलाकारांना थोडीशी प्रेरणा येते
फोकट का पानी में मजा नहीं आता और खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता। अरे पेट तो कुत्ते भी भरते हैं लेकिन स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता। बाबा साहेबांनी 90 विधानामध्ये गोलमेज परिषदेमध्ये जोरदार भाषण केले होते। शशिकांत कापसे लिहितात 90 विद्वाना समोर 90 विद्वाना समोर भीमाने भाषण जोरदार भारत सोडाया लावू नका वेळा ऐकून मॅकडोनाल्ड पडले थंडगार त्या प्रधानमंत्र्यावरी पाडला भीमाने स्वभाव बारा वर्ष अधिक मतले होते भी सप्त ताकीद दिलेले होते। भारत स्वतंत्र करणारे स्वातंत्र्यवीर अनेक होते जे फासावर हसत गेले ते मातृभूमीचे सारे लेख होते। साऱ्या जाती धर्माचा आदर करणारे भीमराव नेक होते। परंतु खरंच सांगतो शशिकांता आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन असे म्हणणारे भीमराव लाखातच नाही करोडोत एक होते। तुम्हा पाकिट मी देत आहे सत्य निष्ठावंत भारताचा देशभक्त अंग सळसळते माझ्याही रक्त काय करू ते बघा तुम्ही फक्त अरे 12 वर्षे आधीच म्हटले होते
निरानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माझे मित्र भगवान कराळे दादा याने गीत सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो। Gracias.